फ्रूट बियरच्या विषयापासून कष्टकऱ्यांचं जीवन वाचवा या संबंधी संभाजी आरमार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूर शहरातील पूर्व भागात तसेच कामगार वसाहतीमध्ये फ्रूट बियरच्या नावाखाली जीवघेणी विषारी द्रव्य पदार्थ विकण्याचा धंदा जोमाने सुरू आहे. नाव जरी फ्रूट बियर असलं तरी यामध्ये फ्रूटचा कोणताही अंश नसल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत स्पष्ट झालं आहे. इष्ट या नशेच्या बंदी असलेल्या पदार्थाचा वापर करून ही बियर बनवली जाते. तसेच डनेच्या सांडपाण्यातून अथवा मानवाच्या विष्ठेत आढळणारा कोलीफॉर्म हा घटक देखील यात आढळून आला आहे. हे दोन्ही घटक शरीरासाठी खूपच घातक असून त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो असं अन्न व औषध प्रशासनाने जाहीररित्या स्पष्ट केलं आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या अकाली मृत्यूस कारणीभूत ठरणारी ही फ्रूट बियरची विषवल्ली वेळीच उघडून टाकणं अतिशय गरजेची आहे. अनेकांच्या संसाराची रात रांगोळी करून कित्येकांना अकाली आणि वृद्धत्व आणि अनाथपणाच्या काहीत लोटणाऱ्या या फ्रूट उत्पादक विक्रेत्यांचा कायमस्वरूपी ठोस बंदोबस्त होणं गरजेचं आहे. तरी आपणास या निवेदनाद्वारे संभाजी आरमारची कळकळची नम्र विनंती आहे की गोरगरिबांचे जगणे उद्ध्वस्त करणाऱ्या या आयुर्वेद जीव घेण्या व्यवसाय याची पाळेमुळे नष्ट करून कष्टकरी कामगार कुटुंबाचा दुवा घ्यावा असं आशयाचं निवेदन सोलापूर शहर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना देण्यात आलं आहे. यावेळी जिल्हा प्रमुख गजानन जमदाडे, जिल्हा संघटक अनंतराव नीळ, जिल्हा उपप्रमुख प्रमोद जगताप, जिल्हा संघटक संजय सरवदे, विद्यार्थी संघटनेचे सोमनाथ मस्के, ज्ञानेश्वर डोंबाळे, मल्लिकार्जुन पटणे, मनोज जाधव, मुस्तफा शेख, सुनील सरवदे, महादेव कोलते यावेळी उपस्थित होते. सोलापूर हे वस्त्रोद्योगाबरोबर कष्टकरी कामगारांचे शहर आहे. दोन दिवसापूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाने पूर्व भागामध्ये एक कारवाई केलेली आहे फ्रूट बियर या पदार्थावरती. फ्रूट बियर ह्या पदार्थामध्ये ड्रेनेज व मानवी विष्ठेचे घटक असलेले प्रमाण त्या फ्रूट बियरमध्ये आढळलेले आहे, जे मानवी जीवितास धोका करू शकतो. त्यामुळं एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. कष्टकरी कुटुंबांवरती कष्टकरी कुटुंबांच्या मुलांवरती अनाथांच्या खाईत त्यांना लुटून दिलं जाऊ शकतं. त्यांच्या महिलांना वैधव्य आलं जाऊ शकतं. यामुळे आज संभाजी आरमारच्या वतीने अशा प्रकारच्या फ्रूट उत्पादन व विक्रेत्यांवरती कारवाई करण्यासाठी माननीय आयुक्त हरीशजी बैजल यांना संभाजी आरमारच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे. पूर्व विभाग व चुना वेळी घरकुल अशा भागामध्ये जो कामगार वस्ती आहे आणि जिथं कामगार राहतात गोरगरीब अशा ठिकाणी पहिलं ताडी विकत होते. ताडी बंद झाल्यानंतर त्याला पर्याय म्हणून फ्रूट बियर म्हणून व्यवसाय चालू करण्यात आलेला आहे. हा व्यवसाय अवैधरित्या आहेत आणि त्या फ्रूट बियरमध्ये गटारीचे पाणी आणि एक घटक आढळतो. तो घटक म्हणजे कोलीफॉर्म म्हणून एक घटक आहे. तो घटक मानवी शरीराला घातक आहे. त्या घटकामुळं माणसाचा मृत्यूही होऊ शकतो. अशा उत्पादित करणाऱ्या व विक्री करणाऱ्या जो दुकानदार आहे अशा दुकानदारावर कारवाई करावी व कायमचंच ते फ्रूट बियर जे उत्पादित करतात आणि विक्री करतात त्यांच्यावर कारवाई करून तो बंद करण्यात यावी